मैदान कुणाला द्यायचं हा सर्वस्वी अधिकार तिथल्या महानगरपालिकेचा आहे. महानगरपालिकेकडे आम्ही मागणी केली, त्यांनीही मागणी केली. महानगरपालिका सगळ्या बाबी तपासून बघतील. पण मला एवढंच म्हणायचं आहे की माननीय आमचे मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही काम करतो आहे, तेव्हा साहजिकच आम्ही सर्वजण की या महाराष्ट्रामधली बहुसंख्य शिवसैनिकांची ताकद, जे शिवसैनिक वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत, ती ताकद ही शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे हे निश्चितपणाने येणाऱ्या 5 तारखेला महाराष्ट्राला पाहायला मिळेल. आत्ता आम्ही ते सांगणार नाही. तुम्ही आपण सगळेजण पाहताय, आम्ही सर्व मंत्री असू, सर्व आमदार असू, सर्व खासदार असू, आमचे सर्व जिल्हाप्रमुख असतील, सर्व आमच्या महिला आघाडी युवासेना असेल, आम्ही सगळेजण याचं मोठं नियोजन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं मी एवढंच आपल्याला सांगेन की आपल्याला सगळ्यांना जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी सभा ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल. आपण शिवाजी पार्कवरचा हक्क सोडलेला आहे? आम्ही बिलकुल शिवाजी पार्कवरचा हक्क सोडलेला नाही. आम्ही दोन्ही आम्ही जेव्हा त्यांच्याकडे अर्ज केला, अजून परवानगी मिळत नाही म्हटल्यानंतर आम्ही पर्याय व्यवस्था करून ठेवलेली आहे. ऐनवेळी मैदान उपलब्ध होऊ नये असं होऊ नये म्हणून पर्याय व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे. आमचा अजूनही त्या जागेवरचा हक्क कायम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.